शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला एकच महत्वाची स्वस्तात मस्त रिझल्ट देणारी फवारणी। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, मी एकच रिझल्ट देणारी महत्वाची फवारणी का सांगितली, कारण मागील 2-3 व्हिडिओमध्ये कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी मला अशा कमेंट्स केल्या की भरपूर सारी तुम्ही औषधं सांगितली, मग नेमकी कोणती फवारणी करू? तर त्याच्यासाठी आज एक महत्त्वाची निवडक फवारणी तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे। मग जे कांदा लागवड उत्पादक शेतकरी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे, समोरील घंटावलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कांदा लागवडपासून काढणीपर्यंत येणाऱ्या मुख्य समस्या, अडचणी आणि मध्येच हे जे काही दूषित वातावरण, ढगाळ वातावरण, सकाळच्या टायमाला पडणारं दाट धुकं जे दुपारपर्यंत आणि संध्याकाळपर्यंत देखील असतं, तसेच कांद्याच्या पाथीवर हे दव जास्त प्रमाणात साठून राहतं, एकंदरीतच तुम्ही कांदा लागवड करून 30 दिवस होऊ द्या, 40, 50, 60, 70, 80, 90 दिवस म्हणजे कांदा काढणीपर्यंत असू द्या, ह्या 3 महत्त्वाच्या टप्प्याटप्प्यानुसार फवारण्या सांगतोय। पण ह्या प्रत्येक स्टेजला एकच फवारणी, निवडक फवारणी सांगतोय। मग ही कशी? लागवडपासून 30 दिवसापर्यंत, 30 दिवसापासून 60 दिवसापर्यंत, 60 दिवसापासून 90 दिवसापर्यंत, मग या स्टेपनुसार 3 फवारण्या। मग ज्या शेतकऱ्यांचा कांदा या स्टेजला असेल त्यांनी हीच महत्त्वाची फवारणी करायची। आता ही फवारणी का करायची? हे वातावरण तुमचं कांदा पिकाला डॅमेज करणार आहे, पाऊस परिस्थिती आहे, त्याचबरोबर ह्या वातावरणामुळे काय होणार आहे, तुमचं कांदा पीक, कांद्याची पात शेंड्यापासून खालपर्यंत पिवळी पडत चालणार आहे। तर काही शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम आला आहे की आमच्या कांदा मांड पोगर जाड होत नाही, काही शेतकऱ्यांना अशी अडचण आली ह्या टायमाला आता 15 दिवस झालेत, 15 दिवस राहिलेत, कांदा फुगत नाही, काढणीला आला आहे, मग कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे? तर सुरुवातीला आपण तुमचं कांदा पीक लागवडपासून 30 दिवस किंवा 15 दिवसापर्यंत असू द्या ही फवारणी करायची। तर ही फवारणी करतेवेळी साप पावडर प्रतिपंपासाठी 30 ते 40 ग्रॅम, यामध्ये आपल्याला आयसेलची ग्रेड घ्यायची 11-36-24 प्रतिपंपासाठी 100 ग्रॅम, यामध्ये बायोटा एक्स हे टॉनिक घ्यायचे प्रतिपंपासाठी 30 ते 40 मिली। तर याच्यामध्ये कीटकनाशक घ्यायचे, गाभ्यामधील मवा हा कंट्रोल करण्यासाठी, ते म्हणजे प्रोपेक्स सुपर प्रतिपंपासाठी 30 मिली। आणि या सर्व फवारीचा रिझल्ट घेण्यासाठी यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायचे, आणि ही दाट फवारणी आपल्याला कांदा पिकाला करायची। त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक जे 30 दिवसापासून 60 दिवसापर्यंत म्हणजे 50 ते 60 दिवसापर्यंत असेल, ह्या शेतकऱ्याला काय मुख्य अडचण आली? आमच्या कांद्याचा पोगर, दाढ, मान ही तयार होत नाही, पाथींचा जो काय फुटवा व्हायला पाहिजे हा योग्य पद्धतीने होत नाही, जेणेकरून ह्याच टायमाला जेवढा तुमचा पाथींचा फुटवा, दाढ, मान, पोगर, जाड पुढं जाऊन जास्त प्रमाणे हा रोज खाली उतरेल आणि कांद्याची एकसारखी फुगवून व्हायला मदत होईल। आता ज्या कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा पीक ह्या 40, 50, 60 दिवसांच्या दरम्यान असेल, यांना आता ही महत्त्वाची फवारणी करायची। तर ही फवारणी करतेवेळी सर्वात पहिल्यांदा बुरशीनाशक, बुरशीनाशक कोणतं घ्यायचं? जे सुमुटुमुचं, जे स्वादी नाही, हे घ्यायचे। यामध्ये टॅबिकोनाझोल प्लस सल्फर हा घटक बघायला मिळतो। तर यामध्ये आपल्याला 0-49-32 आयसेलची ग्रेड प्रतिपंपासाठी 100 ग्रॅम, आता तुम्हाला ही अवेलेबल नाही होत, तुम्ही काय करू शकता? आदास्काची ग्रेड आहे 42-47 प्लस TE ट्रेस एलिमेंट, ही 2 फॉर्ममध्ये उपलब्ध होते, लिक्विड पावडरमध्ये। लिक्विडमध्ये घेत असाल प्रतिपंपासाठी 80 मिली ते 100 मिली, आणि पावडरमध्ये घेत असाल तर प्रतिपंपासाठी 60 ग्रॅम, याप्रमाणे घ्यायचे। हे झालं फायनल। आता यामध्ये आपल्याला सिलिकॉन घ्यायचे का? तर वातावरणामधील बदल, पाथींचा कडकपणा, शायनिंग क्वालिटी वाढली पाहिजे,
सिलिकॉन प्रतिपंपासाठी 30 मिली, मग ते तुम्ही काजू घ्या किंवा टॉप सेल घ्या किंवा सिलिक्झॉल घ्या. आता यामध्ये एखादं कीटकनाशक घ्यायचं, कीटकनाशक काय घ्यायचे, तर तुमच्या पाठी चावल्या जातील, गाव्यामध्ये मावा असेल, मग याच्यासाठी रोगार, लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, फक्त रोगार हे कीटकनाशक घ्यायचे प्रतिपंपासाठी 40 मिली. रोगार घेत नसाल काही हरकत नाही, तुम्ही काय करू शकताय, लॅन्सर गोल्ड हे कीटकनाशक घेऊ शकता. हे झालं फायनल. आता ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक 60 दिवसापासून 90 दिवसापर्यंत म्हणजे काढणीपर्यंत आहे, हीच महत्त्वाची फवारणी. निवडक बुरशीनाशक सांगत नाही, एकच महत्त्वाचं बुरशीनाशक सांगतोय. हे बुरशीनाशक येतेवेळी आदामाचं मास्टर क्लॉप हे घ्यायचे प्रतिपंपासाठी 40 मिली. मास्टर क्रॉप अवेलेबल होत नसेल, तुम्ही पियाचं विजमा प्रतिपंपासाठी 20 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे. तर यामध्ये आपल्याला कांद्याची फायनल स्टेजची फुगवणे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. आदास्काची 40-40 ही ग्रेड घ्यायची. तर ही अवेलेबल होत नसेल तर तुम्ही परत जे 42-47 ही पावडर असेल किंवा लिक्विड असेल हे घेऊ शकता. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं, एखादं कीटकनाशक घ्यायचं. कीटकनाशक कोणतं घ्यायचं, रोगार घ्या, साध्यातलं साधं, किंवा आपण काय करू शकतो, सोलेमान हे कीटकनाशक घेणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायला अजिबात विसरायचं नाही. आणि हीच दाट फवारणी आपल्या कांदा पिकाला करायची. ही झाली फायनल फवारणी. आता लक्षात घ्या, जे शेतकरी बांधव म्हणत होते तुम्ही भरपूर सारी औषधं फवारण्या सांगतायत, भरपूर सारी बुरशीनाशक सांगतायत, कीटकनाशक सांगतायत, आमकं सांगतायत, तमकं सांगतायत, तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेपनुसार 3 टप्प्यातल्या 3 फवारण्या सांगितल्यात, पण यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाही. ही जर का तुम्ही फवारणी रेग्युलर करत असाल, नंबर एक तुमच्या कांद्याची फुगवण साईज होणार, जास्त प्रमाणे तुमच्या कांद्याला रिझल्ट येणार, आणि या वातावरणामध्ये जी काही काही ठिकाणी जी पात पिवळी पडली ही सोडून द्या, पण ज्या पाती अशा कडक आहेत ह्या कडकच राहणार, हिरव्यागार राहणार. ज्या शेतकऱ्यांना अडचण होती दांडमान पोगर जाडवत नाही 100% होणार, ज्या शेतकऱ्यांना अडचण होती पातींचा फुटवा होत नाही फुटवा होणार, ज्या शेतकऱ्यांना काय अडचण होती की आमच्या कांद्याची जोमदार वाढच होत नाही, 100% त्या सर्व कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांची जोमदार वाढ होणार. आणि एकंदरीतच कांदा पिकाला ह्या ढगाळ वातावरणामध्ये पाऊस परिस्थितीमध्ये दाट धुकं, दव जास्त प्रमाणे पडतोय, बादाड पडतोय, यामुळं कर्पास सदृश्य जास्त प्रमाणे परिस्थिती धावून येत होती, जीवाणूजन्य बुरशीजन्य यांसारखे रोग धावून येत होते. या सर्व शेतकरी बांधवांना ही जी मुख्य अडचण येत होती ना, ह्या शंकेचं आज आपण विथ प्रॅक्टिकल निवारण केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरत नाही.